नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। न्यायालयाच्या दिलाशाच्या नंतर राणे अधिक आक्रमक झालेत। खरं तर नारायण राणे यांना झालेली अटक आणि त्यानंतरचा जामीन, यानंतर कुठेतरी हा वाद शमेल असं वाटत होतं, पण आता हा वाद आणखी चिघळताना दिसतोय। 17 सप्टेंबरच्या नंतर आपण उत्तर देऊ असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय। आज नारायण राणेंनी उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या दिलासाच्या नंतर पत्रकार परिषद घेत शिवसेनेला एक इशारा दिलाय आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला। आजही त्यांच्या हल्ल्याच्या केंद्रस्थानी होते ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। त्यामुळे राणे आणि शिवसेना यांच्यातल्या संघर्षाचा नवा अंक पुढच्या काळात पाहायला मिळेल का? हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जी आक्रमक भूमिका आज घेतलेली आहे, यातून पुढच्या आणखी काही वर्षातली संघर्षाची बीज पेरली गेली आहेत का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत। कारण आज राणेंच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा आक्रमक अवतार पाहिल्यानंतर, त्यांनी दिलेले इशारे पाहिल्यानंतर हे स्पष्ट होत आहे की आता हा संघर्ष इथंच थांबणार नाही। खरं तर शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष तसा जुना आहे। अर्थात शिवसेनेनं नारायण राणेंना मोठी पदं दिली, शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री ते थेट मुख्यमंत्री, पण नारायण राणेंनी या सगळ्याच्या नंतर ते सोडलं, शिवसेना सोडली, ते काँग्रेसमध्ये गेले, स्वतःचा पक्ष काढला आणि आता ते भाजपमध्ये आलेत। भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळालं आणि नारायण राणे आता आक्रमकपणे शिवसेनेला आव्हान देत आहेत। तेव्हा आपण बघितलं की नारायण राणे यांनी आज अत्यंत आक्रमकपणे भूमिका घेत सरकारला, शिवसेनेला इशारा दिलेला आहे आणि त्यांच्या टार्गेट पॉईंटवर आजही उद्धव ठाकरे हेच होते। पण या पुढच्या काळात हा संघर्ष आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे। दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत मी गँगस्टर असतानासुद्धा मला शिवसेनेनं मुख्यमंत्री कसं केलं, शिवसेनेवर त्यांनी हा सवाल उपस्थित करत टीका केली आहे की शिवसेनेत मंत्री असल्याचा टोला नारायण राणेंनी जो लगावला त्याच्यामध्ये ते म्हणतायत की आज जे मंत्री आहेत तेही मग गँगस्टर आहेत का? देखिए, यही शिवसेना ने मेरे को मुख्यमंत्री किया, मैं गैंगस्टर था तो मुख्यमंत्री चलता है, फिर अभी भी वही हो गए सब, जो मंत्री मंत्री है वही हो सकते हैं ना। देखिए, यही शिवसेना ने मेरे को मुख्यमंत्री किया, मैं गैंगस्टर था तो मुख्यमंत्री चलता है, फिर अभी भी वही हो गए सब, जो मंत्री मंत्री है वही हो सकते हैं ना। दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरची कारवाई ही कायद्यानुसार नियमानुसारच झाल्याचं राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केलं आहे। सिंधुदुर्गात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे रॅली काढली तर नियमानुसार तिथं सुद्धा कारवाई होणार असंही शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे पुढची जनआशीर्वाद यात्रा 2 दिवसाच्या नंतर पुढे जाईल असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलेलं असताना आता तिथं पुन्हा संघर्ष होतो का हे पाहावं लागेल। नारायण राणे यांच्या सुटकेनंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकारनं आपल्या विरोधात जी कारवाई केली आहे, पोलिसांची दमनगिरी असल्याचं देखील आरोप त्यांनी या ठिकाणी केला। आपल्यासोबत शंभूराज देसाई आहे, राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। भाजपकडनं आणि नारायण राणेंकडनं वारंवार या ठिकाणी आरोप केला जातो आहे की राज्य सरकारने पोलीस बळाचा वापर केला। बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणत्या कारणामुळं केंद्रीय मंत्री श्री राणे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। आपण सगळ्यांनी पाहिलं राज्याच्या प्रमुखांवर आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याबद्दल जे आक्षेपार्ह आणि भडक अशा पद्धतीचं विधान केंद्रीय मंत्री श्री राणे यांनी केलं, त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या तक्रारी दाखल झाल्या आणि त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचे गुन्हेसुद्धा दाखल झाले। पोलिसांच्या मॅन्युअलप्रमाणे ज्या कलमांखाली गुन्हे दाखल होतात त्या कलमाला अनुसरून असणाऱ्या सगळ्या तरतुदींनुसार पोलीस पुढची कारवाई करत असतात। बळाचा वापर केला वगैरे असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण शेवटी हे कायद्यानं चालणारं राज्य आहे आणि अशा पद्धतीची तक्रार आल्यानंतर, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या अनुषंगानं तपास करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे। केंद्रीय मंत्री श्री राणे हे राज्याचे सुद्धा मुख्यमंत्री राहिलेले आहेत,
केंद्रामध्ये सुद्धा आज ते कॅबिनेट मंत्री आहेत. कायद्याचं पालन करणं आणि अशा पद्धतीची जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याच्यासाठी त्या नियमांचं पालन करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळं असं त्यांनी करू नये, कारण शेवटी 144 कलमामध्ये जमाव एकत्र येणं, गर्दी जमवणं, मिरवणुका काढणं या सगळ्याच गोष्टींना 144 जिथं कलम लागू असतं तिथं मनाई असते. त्यामुळे या नियमांचं या कलमाचं सगळ्यांनी पालन करणं गरजेचं आहे. पण नियम मोडून जर या ठिकाणी यात्रा निघाली तर पुढे काय राज्य सरकारची काय भूमिका आहे? नियमानं चालणारं हे राज्य आहे, त्यामुळं अशा पद्धतीनं जर नियमाचं कुणी उल्लंघन केलं तर स्थानिक प्रशासन तिथलं जे आहे, मग तिथले आमचे जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा दंडाधिकारी आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत, विभागीय तिथले अधिकारी आहेत, ही तिथली प्राप्त परिस्थिती पाहतील आणि योग्य त्या परिस्थितीनुसार तिथं जे काही योग्य करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे स्थानिक प्रशासनातले अधिकारी तिथल्या स्तरावरती योग्य निर्णय घेतील. नक्कीच या ठिकाणी नारायण राणे यांची रॅली निघाली तर नियमानुसार कारवाई जी आहे ती केली जाईल अशी भूमिका जी आहे ती गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतली. वेळ जाण्यास विनायकसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी नारायण राणेंवर शेलक्या शब्दात टीका केली. राणेंना 5 वेगवेगळ्या प्रकारची उपहासात्मक नावं ठेवत त्यांनी उपमा देत त्यांच्यावर हल्ला चढवला. राणेंना वेगवेगळ्या उपमा देत सामनातून राणेंवर प्रहार करण्यात आला आणि त्यामुळे राणेंनी सुद्धा त्याला जशास तसं उत्तर दिलेलं आहे. पण संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यातला हा सामना मात्र आज चांगलाच गाजताना दिसला. अगदी सोशल मीडियावर असेल किंवा राजकीय वर्तुळात सुद्धा या सामन्याची जोरदार चर्चा होती. हा जो नवा संघर्ष आहे या संघर्षाचा नवा अंक सुरू होतोय असं दिसतंय. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आणि त्याचबरोबर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार रविकरण देशमुख सर सुद्धा आहेत. मी दोघांचंही स्वागत करतो या कार्यक्रमात. सुरुवातीला प्रफुल्ल यांच्याकडे जातोय. प्रफुल्ल, न्यायालयीन लढाई सुरू झाली तेव्हा कुठेतरी अटक झाली, जामीन झाला, यानंतर असं वाटलं होतं की या सगळ्या प्रकारावर पडदा पडेल. पण आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या प्रकारचे इशारे दिलेले आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की खरी लढाई आता सुरू झाली आहे. विलास, अगदी खरं आहे. आपण जर पाहिलं तर कुठेतरी काल ज्या एकूण बैठका संध्याकाळी झाल्या त्यामध्ये असं नक्की या ठिकाणी समोर येत होतं की राणे आता पुढची रॅली काही दिवस जी आहे ते थांबवतील आणि कुठेतरी शांतता आणि सुव्यवस्था जी आहे ती सर्व पक्षीय मिळून प्रस्थापित केली जाईल असा सर्वत्र संकेत जो आहे तो समोर येताना आपल्याला पाहायला मिळत होता. आज नारायण राणे यांनी या ठिकाणी जाहीर केलं की 2 दिवसांनी मी पुन्हा एकदा रॅली या ठिकाणी काढणार आणि राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 144 कलम जे आहेत ते लागू केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये रॅली जी आहे ती 144 कलम लागू असताना कशा पद्धतीने काढावी या संदर्भात भाजपामध्ये देखील चर्चा सुरू आहे. जर समजा राज्य सरकारने या रॅलीला विरोध केला तर काय रणनीती आखली जावी या संदर्भातला तयारी देखील भाजपाने या ठिकाणी केलेली आहे. एक मात्र नक्की, कारण जर आता भाजपाने याला प्रत्युत्तर दिलं नाही तर कुठेतरी भाजप हा आधीच बॅकफूटवर गेला आहे, तो आणखी बॅकफूटवर जाईल अशी भीती जी आहे ती भाजपाला या ठिकाणी वाटते. त्यामुळे कुठेतरी एक नवी रणनीती घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जायचं का, की राणेंसोबत आणखी 2 मोठे नेते जे आहेत ते रॅलीला येतील का, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी चाचपणी करण्यात येते आहे. त्यामुळे उद्याचा दिवस भाजपामध्ये बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू होईल आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. रविकरण देशमुख सरांकडे मी जातोय. रविकिरण सर, 2 दशकांचा इतिहास आहे राणे आणि ठाकरे यांच्यातल्या या सगळ्या संघर्षाला, राणे आणि शिवसेना यांच्यातल्या या संघर्षाला. पण आता ह्या संघर्षाचं रूप बदलतं आहे का? जेव्हा आज पत्रकार परिषद घेतली भाजपनं, आशिष शेलार यांनी सांगितलं की सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करणार, याचा अर्थ कालपर्यंत 25 वर्ष एकमेकांचे मित्र असलेले, काल रस्त्यावरती एकमेकांचे डोकी फोडताना दिसले, भविष्यात राणे विरुद्ध शिवसेना या संघर्षाला भाजप विरुद्ध शिवसेना अशा संघर्षाशी किनार मिळून हे अधिक त्यातली दरी वाढत जाईल का? शक्यता अगदी स्पष्ट आहे आणि तुम्ही जसं बोलताय तसंच होण्याची जास्त मला शक्यता दिसते. याचं कारण मी सांगतो. साधारणपणे 90 च्या
दशक म्हणजे 1990 सालच्या काही दिवस किंवा काही वर्ष आधी भारतीय जनता पक्षाने एक धोरणात्मक निर्णय घेतला की शिवसेनेसोबत आपण युती करायची. आणि औरंगाबादला महानगरपालिकेमध्ये जे प्रचंड यश शिवसेनेला पहिल्यांदा मिळालं होतं त्यावेळी ते पाहून तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी असा निर्णय घेतला की आता आपल्याला शिवसेनेसोबत केल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची ग्रोथ किंवा वाढ ही प्रामुख्याने शिवसेनेच्या राज्यातल्या भूमिकेवर झालेली आहे. भारतीय जनता पक्षात असं ठरलं होतं की आपण देश पातळीवर जे काय राजकारण करायचं ते करायचं, दिल्लीतल्या राजकारणामध्ये शिवसेनेची मदत घ्यायची, महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये भाजपानं दुय्यम भूमिका घेऊन शिवसेनेच्या सोबत राहायचं. शिवसेनेचा जो आक्रमकपणा, त्यांचं जे मुंबईमधलं जे काम आहे, ठाण्यामधलं जे काम आहे, ते पाहून भारतीय जनता पक्ष हळूहळू विस्तारत गेला. म्हणजे 80 आणि 85 विधानसभा निवडणुकांमध्ये 14 आणि 16 आसपास असणारा भाजप 90 निवडणुकीमध्ये पहिल्यांदा 40 पुढे गेला. हे जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची मानसिक भूमिका जडणघडण ही शिवसेनेच्या आक्रमकतेवरच महाराष्ट्रात झालेली आहे. आणि आत्ता गेल्या 2 वर्षांमध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाने शिवसेना हे विभक्त झाले, त्यांच्यामधला कडवटपणा वाढला आणि भारतीय जनता पक्षाला जेव्हा लक्षात आलं की आता आपण आपल्या एकट्याच्या बळावर वाढ होण्याला काहीतरी मर्यादा येत आहेत, आजपर्यंत शिवसेनेचा आक्रमकपणा सोबत घेऊन आपण वाढलो तर आता आपल्याला वाढ होण्यासाठी, विकसित होण्यासाठी शिवसेनेचा आक्रमकपणा हवा. तो हवा म्हणून शिवसेनेतले काही नेते हे भारतीय जनता पक्षात आले आणि भाजपाने त्यांचं स्वागत केलं. म्हणजे नारायण राणेंचं स्वागत केलं, प्रवीण दरेकरांचं स्वागत केलं, आणखी काही नेत्यांचं स्वागत केलं. आता तो त्यांना आक्रमकपणा सेनेचा यांच्या रूपाने हवा आहे. आणि भारतीय जनता पक्षाने मानसिक तयारी केलेली आहे की आता आपल्याला मुंबई, ठाणे, कोकण या पट्ट्यामध्ये शिवसेनेच्या स्टाईलनी वाढ विकास करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्याशिवाय तर त्यांनी राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं नसेल ना. राणेंना केंद्रात मंत्रिपद देण्यामागे हीच भूमिका होती की राणेंचा आक्रमकपणा, शिवसेनेचा आक्रमकपणा आपल्या सोबत यावा. तर असं आहे की जेव्हा आपण एखाद्याची मदत घेतो तेव्हा त्याचे गुण अवगुण ह्या दोन्ही सकट सोबत घ्यावं लागतं. खरंय, मी तुमच्यातला चांगुलपणा घेतो आणि वाईटपणा तुम्ही मात्र तुमच्या घरी ठेवू नये, असं नाही चालत. राजकारणामध्ये दोन घ्यावे लागतात, दोन द्यावे लागतात. या भूमिकेतनं आता भाजपाला पुढचा पर्याय बहुतेक शिल्लक राहिलेला नाही आहे. राणेंना त्यांना आता आधी मध्ये सोडून देता येत नाही. त्यांच्या विधानाशी आम्ही असहमत आहोत पण राणेंशी सहमत आहोत, अशी दुहेरी ही तारेवरची कसरत आहे ती फार. सर मला त्याच्याबद्दलच विचारायचं आहे. हे जी तारेवरची कसरत आहे ना, ती तारेवरची कसरत दिसतीये ती अशी आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही पण त्यांच्या सोबत आहोत. पहिलं एक वाक्य असं होतं जे कॉन्ट्रडिक्टरी होतं. त्याच्यानंतर आज प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात भाजपचे की ते आमचे सख्खे भाऊ आहेत. तिकडे डोके फोडली जात आहेत रस्त्यावरती, तिकडे आक्रमक भाषा केली जाते, सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार ही भाषा एका बाजूला बोलली जाते आणि दुसऱ्या बाजूला त्याच पक्षाचे नेते जेव्हा असं म्हणतात की ते आमचे सख्खे भाऊ आहेत, लोकांनी तरी नेमकं काय घ्यायचं आणि कार्यकर्त्यांनी तरी यातून काय घ्यायचं, तुम्ही याचं विश्लेषण कसं करताय? तारेवरची कसरतचा पुढचा अंक असा आहे की आता मी जसं म्हणालो तसं राणे यांना अर्धवट कुठेतरी थांबवून चालणार नाही. त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलेलं आहे, त्यांचा पक्ष विस्तारासाठी पक्षवाढीसाठी उपयोग करून घेतल्याशिवाय पर्याय नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व अतिशय नगण्य झालं होतं. भारतीय जनता पार्टीला तिथे राणे यांची गरज होती म्हणून त्यांनी शिवसेनेमध्ये पितापुत्रांना घेतलं. आज त्यांच्या रूपाने त्यांना तिथे एक नितेश राणे आमदार मिळालेले आहेत. एकेकाळी इतिहास पाहिला तर आप्पासाहेब गोगटे तिथे फार पूर्वी देवगडमधून सातत्याने निवडून यायचे. मध्येच एकदा प्रमोद जठार निवडून आले परंतु सिंधुदुर्गात यश मिळत नाही आपल्याला हे लक्षात घेऊन तर राणेंना सोबत घेतलंय त्यांनी. त्यांना परत रत्नागिरीमध्ये अपेक्षा होती. गुहागरमध्ये जुने जाणते श्रीधर नातू सातत्याने निवडून येत होते, त्यांचे चिरंजीव पण आले 1-2 पण तिथे सुद्धा आपल्याला वाढ आणि विकास होत नाही म्हणून त्यांनी कॅल्क्युलेटेड रिस्क जे म्हणतात अतिशय विचारपूर्वक जोखीम घेतलेली आहे की राणे आपल्याला काहीतरी तिथे. नाही सर, ती जोखीम घेतली ठीक आहे पण एका बाजूला इकडे भांडणं सगळी सुरू आहेत, तिकडे एकमेकांची बघून घ्यायची भाषा सुरू आहे आणि तेव्हा त्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जेव्हा भाऊ पण त्यांना आठवतं, नातं आठवतं, हे नेमकं काय त्याच्याबद्दल मला विचारायचं. ब्रेकच्या नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय भाजप शिवसेनेतल्या नव्या राजकीय संघर्षाच्या निमित्तानं नारायण राणे या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा बिंदू ठरलेत. रविकरण देशमुख सर आपल्यासोबत आहेत. सर, ब्रेकच्या पूर्वी मी म्हणालो तसं, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली उद्धव ठाकरे यांनी, दोघांनी सांगितलं आमचे नातं कसं अजूनही अबाधित आहे. तिथून हा सिलसिला सुरू झाला, पण नारायण राणेंच्या मंत्रिपदानं पुन्हा मिठाचा खडा पडला, कालच्या वादानं तर तेल पडलं असं म्हणूया. आणि आता पुन्हा एकदा चंद्रकांतदादा पाटील यांनी असं आज म्हटलं की ते आमचे सख्खे भाऊ आहेत. या नात्यातल्या चढ उताराला त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? खरंच ह्या दोघांमधली ही दरी अधिक रुंदावत जाणार आहे की ती सांधण्याची काही संधी या दोघांकडे आहे? नाही, आता माघार घेता येणार नाही भाजपाला. हा, का सांगतो की आता जर त्यांनी राणेंची समजूत काढली की तुम्ही आता अजिबात आक्रमक भूमिका घेऊ नका, तुम्ही कुठलंही वादग्रस्त विधान करू नका, तुम्ही अतिशय शांतपणे मावाळपणे वागा, तर राणे ते ऐकणार नाही. राणेंची जडणघडण ही शिवसेनेत झालेली आहे आणि शिवसेनेत शिवसैनिकाची मशागत केली जाते, त्याला अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं आवाहन केलं जातं, कुणी कानाखाली दिल्यानंतर तू त्याच्या कानाखाली दिली पाहिजे मगच माझ्याकडे यायचं असं शिवसेनेचे संस्थापक दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे. त्यातनं हा शिवसैनिक कसा बाहेर पडणार? हा नाही पडणार, त्यांचा डीएनएच तो आहे. तो डीएनए जाऊ शकत नाही त्याच्या. पण हा डीएनए भाजपला मानवणार आहे का? भारतीय जनता पार्टीला हा डीएनए मानवणारा नाहीये, पण त्यांच्या पुढे राजकीय आज अपरिहार्यता आहे. म्हणूनच चंद्रकांतदादा पाटील असं म्हणाले की ते आमचे भाऊ आहेत. म्हणून मी म्हणत होते की आज राणेंना डिसओन करून त्यांना पुढे जाता येणार नाही. आज त्यांना राणेंना, आणि जर त्यांनी करण्याचा प्रयत्न जरी केला किंवा तसे संकेत जरी दिले तर ती राजकीय पिछेहाट ठरेल भाजपाची. राजकीय शरण म्हणजे भाजपाने राजकीय शरणागती पत्करली आणि राणेंना त्यांनी बाजूला केलं असा संदेश जाईल, तो भाजपासाठी खूप घातक ठरेल. मग म्हणूनच आशिष शेलार यांचं तसं वक्तव्य येतं, सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करू. अगदी बरोबर, हे अगदी सिनेमा स्टाईल डायलॉग मारलाय त्यांनी इतकं. आता ते बघूया ते कसं करतायत. ते म्हणणं खूप सोपं असतं, पण भारतीय जनता पक्ष विवेकपूर्ण विचार, पार्टी विथ डिफरन्स, अशी छान 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 बिरुदावली असते त्यांच्याकडे. तर त्यातनं हे किती आक्रमक राणेंकडनं घेतात आणि तो कसा त्यांच्यात उतरतो हे बघणं मोठं इंटरेस्टिंग ठरणार आहे पुढच्या काळामध्ये. आगामी काळ हा राजकीय घडामोडींनी भरलेला असेल. पुढचे 6 महिने तर अतिशय स्फुटक असतील असं दिसायला लागलेलं आहे या एकूण राणेंच्या बोलण्यावरनं किंवा शिवसेनेच्या भूमिकेवरनं. पण अगदी शेवटचा प्रश्न सर, प्रत्येकाचा एक स्वभाव असतो, म्हणजे त्या स्वभावातून तो माणूस जर पुन्हा वेगळा वागायला लागला तर लोक त्याला स्वीकारतील की नाही याच्याबद्दल शंका असते. शिवसेना मवाळ झाली तर शिवसेनेला लोक स्वीकारतील की नाही, आणि भाजप जर आक्रमक झाली तर भाजपला ते स्वीकारतील की नाही याची भीती पण असेल त्या दोघांना. शिवसेनेचं आक्रमकपणा जसा आहे तसा आहे, त्यांच्या समर्थकांच्या संख्येमध्ये कमी जास्त होत राहील तो प्रश्न वेगळा आहे. प्रश्न मूळ असा आहे की भाजपला हा आक्रमकपणा मानवणार आहे का? भाजपाने आक्रमकपणा स्वीकारावा की नाही हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण तो जर आक्रमकपणा स्वीकारत असताना केवळ तोडफोड आक्रमकपणा, शब्दबंबाळ आक्रमकपणा याला अर्थ उरणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी लोकांना यापूर्वीच्या काळामध्ये 10 वर्षात 15 वर्षात अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणी असतील, पुन्हा मोदींनी विकासाच्या राजकारणाची हाक दिली देशाला, विकास किरण राजनीती करेंगे. आता याच्यात आक्रमकपणा आणून तोडफोडचा आक्रमकपणा त्यांना परवडणार नाही. त्याचा त्यांना विकासाचं राजकारण सोबत घेऊन आक्रमकपणा दाखवावं लागेल. जनतेच्या प्रश्नावर आम्ही आक्रमक आहोत असं दाखवावं लागेल. बॉडी लँग्वेज नुसती आक्रमक असून चालणार नाही. ती त्यांनी अंगीकारली तर त्यांचं त्याच्यामध्ये खूप नुकसान होऊ शकतं. बघूया पुढच्या सगळ्या काळामध्ये रणमैदान एका बाजूला हे सगळं सुरू असताना तिकडे निवडणुका जाहीर करण्याच्या दृष्टीनं सुद्धा रणनीती निवडणूक आयोगाची सुरू आहे. मार्चमध्ये निवडणुका होतील असं सांगितलं जात आहे, आणि त्याच्या आधीच ही सगळी रंगीत तालीम सुरू आहे युद्धाची असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना अगदी जागरूकपणे या सगळ्यांकडे बारकाईनं बघायचं आहे आणि ह्याचा हिशोबसुद्धा मतदानाच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. पण आजच्या चर्चेमध्ये सर आपण आलात, आपले सगळे विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतो आहे.